विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र 4 हे या सदनामध्ये चर्चेला आलेले आहे। दादा पोलिसांचं बिल येणार अध्यक्ष महोदय, नवीन सरकारच्या नव महाराष्ट्र निर्मितीच्या मध्ये नव्यान उद्योगाची नवनिर्मिती होऊन एक नवा महाराष्ट्र उद्योगाचा उदयास यावा यासाठी माननीय उद्योग मंत्री उदय सामंतांनी हे विधेयक क्रमांक 4 या सदनामध्ये संमतीसाठी अध्यक्ष महोदय मांडलेला आहे। उद्योग स्थापन करताना व त्यानंतर आवश्यक असणाऱ्या परवानग्या व मंजुरी गतिमान व पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी ऑनलाइन एक खिडकी प्रणाली तयार करून महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योग व गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 4 माननीय उद्योग मंत्री यांनी विधानसभेच्या सभागृहासमोर मांडलेला आहे। गुंतवणूक आकर्षित करण्याकरता महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मैत्रीकश अध्यक्ष महाराज या ठिकाणी कार्यरत होता, त्यालाच कायद्याच्या कशेत आणून अधिक जलद पद्धतीने कारवाई करण्याचा हा सरकारचा या विधेयकामधून अध्यक्ष महाराज प्रयत्न आहे। अध्यक्ष महाराज, या विधेयकाच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे अध्यक्ष महाराज या नाही अतिशय महत्त्वाचे आणि राज्याच्या हिताचे आशिष जी मला विधेयकावरच बोलायचं आहे, राजकारणावरती बोलायचं नाही। आपल्या जीवनामध्ये जिथं आपण आहात तिथं राजकीय काय काय चाललंय हे मला सुद्धा कळतं, आपण जुने सोबती आहोत। अध्यक्ष महाराज, या बिलाच्या माध्यमातून मैत्री या नोडल कशातला संबंधित प्राधिकरणाने उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक परवानग्या विहित कालमर्यादेत दिल्या नाहीत तर त्या परवानग्या प्राधिकरणाला देण्याचे अधिकार दिले। तथापि अध्यक्ष महाराज, असे करण्यापूर्वी विविध प्राधिकारी ज्या परवानग्या देत असतात त्या परवानग्या सेवा हमी अधिनियमा अंतर्गत माननीय मंत्री महोदय आपण ऐकावं, असे करण्यापूर्वी विविध प्राधिकरण ज्या परवानग्या देत असतात त्या परवानग्या सेवा हमी अधिनियमा अंतर्गत जर नोटिफाय केल्या आणि त्याची विहित कालमर्यादा जर निश्चित केली तर एक टप्पा आधीच या परवानग्या मिळण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल, अन्यथा मैत्री कशाकडे सर्व प्रकरणे एकत्रित होऊन पुन्हा एकदा मैत्री कश ओव्हरलोड होऊन त्याचा मूळ हेतू साध्य होणार नाही। म्हणून अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी या विधेयकाच्या संदर्भातला एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा माननीय मंत्री महोदयाच्या समोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित करणार आहे। उद्योग विभागाकडे भूवाटप समिती कार्यरत आहे। आता या समितीमध्ये विविध उद्योग स्थापन करण्याकरता पहिल्यांदा कुठल्याही उद्योगपतीला या महाराष्ट्रातल्या कुठल्याही औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभा करायचा असेल तर उद्योग विभागाने संपादित केलेल्या जमिनीचा भूखंड त्याला देण्याच्या संबंधीचा मागणीचा प्रस्ताव हा उद्योग विभागाच्या भू वाटप समिती या ठिकाणी करते। अध्यक्ष महाराज, माझा प्रश्न आहे माननीय मंत्री महोदयांना की आपण ज्या वेळेस पासून उद्योग मंत्री म्हणून या विभागाची जबाबदारी स्वीकारली आहे या भू वाटप समितीच्या किती बैठका झालेल्या आहेत की ज्या बैठकीच्या माध्यमातून हा जो कायदा आणलाय नवीन उद्योगाच्या संदर्भामध्ये उद्योगाला या ठिकाणी गती मिळावी या महाराष्ट्रात आणि पुन्हा उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर यावा असं वाटतंय आपल्याला, म्हणून या ठिकाणी हे विधेयक आणलंय। माझा स्पेसिफिक या बिलाच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपण भूवाटप समितीच्या मागच्या किती महिन्यामध्ये किती बैठका घेतल्या हे जर या बिलाच्या उत्तरामध्ये आपण या ठिकाणी जर सांगितलं तर अध्यक्ष महाराज नक्कीच
या विधेयकामध्ये या सरकारचा उद्योग वाढवण्याच्या संबंधी किती प्रामाणिक प्रयत्न आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल. अध्यक्ष महाराज, या संदर्भात या समितीची बैठक कधी घेण्यात यावी, याची कार्यपद्धती काय असावी हे निश्चित करण्याची सुद्धा गरज आहे. आज कार्यपद्धती आणि वेळ अशी भूवाटप करण्याच्या समितीला काहीही या ठिकाणी मर्यादा नाहीये. कधी बैठक घ्यावी, किती दिवसात घ्यावी, किती प्रकरण आहेत या संदर्भामध्ये काही नाही. या बिलामध्ये सुद्धा आज आपण या ठिकाणी एक खिडकी आपण आणताय, याच्यात सुद्धा त्या बाबतीमध्ये काहीही कालमर्यादा ठरवलेली नाहीये. मग या बिलाचा काय उपयोग आहे? मैत्री कश पहिल्यांदा आहेच, त्याला आपण या ठिकाणी वेगळ्या वैधानिक कशामध्ये आणताय? हा कायदा अधिनियम म्हणून बऱ्याचदा या समितीच्या बैठका अध्यक्ष महाराज महिनो महिने होत नाहीत अशा तक्रारी अनेक उद्योजकांकडून प्राप्त होत असतात आणि त्यामुळं प्रत्यक्ष भूखंड न मिळाल्यामुळं पुढील परवानगी घेणं, प्रत्यक्ष उद्योग स्थापन करणे याला अधिक विलंब लागतो हे कुणालाही सांगायची गरज नाही. या सदनामध्ये आलेल्या कुठल्याही सदस्याला ही सांगायची गरज नाही. जर भूखंड वाटपाच्या बैठकाच होत नसतील, भूखंड वाटपच होत नसेल तर पुढच्या परवानग्या घ्यायच्या कशा आणि त्याच्यानंतर पुढच्या परवानग्या घेत असताना नवीन उद्योग उपयोग करायचे कसे यालाच कालमर्यादा ठरलेली नाही. या बैठकीला वेळ ठरलेला नाही, किती दिवसात बैठका घ्याव्या हे पण ठरलेलं नाही. म्हणून अध्यक्ष महाराज या बिलामध्ये याची कालमर्यादा आणि वेळ निश्चित करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. उद्योग विभागाकडील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील समितीच्या कामकाजासंदर्भात अशी कालमर्यादेतील तरतूद शासन करणार आहे का याचं देखील उत्तर या संदर्भातील चर्चेच्या उत्तरात माननीय मंत्री महोदय देतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महाराज, सदर विधेयकामध्ये राज्यात एखादा उद्योग येऊ घातल्यानंतर त्याला ज्या परवानग्या आवश्यक आहेत त्या देण्यासंदर्भातल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्याच्यासाठी हे बिल आहे. तथापि उद्योग क्षेत्रामध्ये अलीकडील काळात झपाट्याने मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागला, लोकप्रिय आणि नवनवीन क्षेत्र उद्योग क्षेत्रामध्ये खुली होऊ लागली आहेत. अध्यक्ष महाराज, गेल्या काही दिवसांमध्ये तेलंगणा मोबिलिटी व्हॅन नावाचा नाविन्यपूर्ण प्रकल्प या ठिकाणी घोषित केला. एक नवीन राज्य काही वर्षापूर्वी या ठिकाणी निर्माण झालं, त्याच नवीन राज्याने या ठिकाणी मोबिलिटी व्हॅनचा नवीन नाविन्यपूर्ण या ठिकाणी प्रकल्प घोषित केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स अशी नवनवीन अनेक क्षेत्र उद्योगामध्ये या ठिकाणी नव्यानं खुली झाली. अध्यक्ष महाराज, उद्योगात आणि इतर प्रत्येक क्षेत्रामध्ये हा महाराष्ट्र जर एक नंबरला आहे तर नव्यानं काही वर्षापूर्वी झालेला तेलंगणा ही जर धोरणं पहिल्यांदा घोषित करत असेल तर अध्यक्ष महाराज आपण आपला महाराष्ट्र कुठे जातोय उद्योग क्षेत्रामध्ये याचा विचार सुद्धा माननीय मंत्री मोदींनी करण्याची गरज आहे. अध्यक्ष महाराज, या विधेयकावर बोलत असताना मी कसल्याही राजकीय बाबतीत बोलणार नाही. आपण याचा राजकीय भाष्य म्हणून सुद्धा विचार करू नका, पण याचं उत्तर नक्कीच या बिलाच्या माध्यमातून आम्हाला मिळालं पाहिजे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला मिळालं पाहिजे, ज्या उद्योगावर अनेक उद्योगाचं भविष्य आहे तसंच त्या उद्योगावर या महाराष्ट्रातल्या अनेक बेरोजगारांचं सुद्धा भविष्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, राज्यात मागील काळात काही उद्योग, मी नावं घेतो उद्योगाची माननीय मंत्री महोदय, बल्क ड्रम पार्क यासारखे उद्योग राज्य सरकारच्या गुंतवणुकीची तयारी असताना आणि राज्य शासनाने सर्व सोयी सुविधा देऊ केल्या असताना तसेच राज्य शासनाचा प्रस्ताव सर्वतोपरी अनुकूल असताना इतर राज्यांमध्ये वळवले गेले, अध्यक्ष महाराज याचे पुरावे माझ्याकडे. आपण जर परवानगी द्याल तर अध्यक्ष महाराज याचे पुरावे सुद्धा आपल्याकडे देतो. हो देतो. नामदेव पायरी हे तुमच्या विठ्ठलाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. अध्यक्ष महाराज, हा उद्योग रायगड जिल्ह्यामध्ये कोकणात उद्योग मंत्री महोदय उभा राहणार होता आणि स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार होता, मात्र दुर्दैवानं हा उद्योग राज्याबाहेर गेला आणि या पार्कमध्ये अध्यक्ष महाराज केंद्र सरकारचे
2 ते 3 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद याच्यामध्ये होती. पण अध्यक्ष महाराज हा प्रकल्प इतर राज्यात गेला. आता हा पार्क राज्याबाहेर गेल्यामुळे राज्य शासन हाच पार्क हाच प्रोजेक्ट स्वनिधीतून 2 ते 3 हजार कोटी रुपये खर्च करून अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे का? 3 हजार कोटी रुपये करणं शक्य आहे का? आपण मोठ्या मोठ्या घोषणा करताल, वर्ष दीड वर्ष आली इलेक्शनवर त्या संबंधात करताल, पण अध्यक्ष महाराज एकीकडं असे वेगवेगळे प्रकल्प आहेत, वेळोवेळी जेव्हा विविध उद्योग व व्यवसाय यांना आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या परवानग्या मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्राधिकरणाकडे अर्ज सादर करतात, त्यावेळी त्या प्राधिकरणाकडे आधीचे अनेक उद्योग व व्यवसायाच्या परवानग्या प्रलंबित असल्यामुळे मोठी प्रतीक्षा करावी लागते. हे तर मान्य करतात, त्याच्यासाठीच आपण हे केलंय. आज पर्यावरणाच्या परवानगी आहेत, MCZ ची परवानगी आहे, कोस्टल झोनची परवानगी आहे, प्रदूषणाच्या संदर्भातली परवानगी आहे, फायर फायटिंगच्या संदर्भातल्या परवानग्या आहेत, आणि एवढंच नाही तर काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या सुद्धा परवानग्या लागतात. अध्यक्ष महाराज, या परवानग्या मिळायला जर काल मर्यादा नाही, कुठलीही निश्चित वेळ मर्यादा नाही, कधी द्यावी, किती द्यावी, किती अर्ज आलेत. उदाहरणामध्ये अध्यक्ष महाराज, जर माझं पर्यावरणाकडे एखादी परवानगी, 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या परवानग्या लागतात अध्यक्ष महाराज पर्यावरणाच्या सुद्धा. ज्यावेळेस मला उद्योग उभा करायचा आहे त्यावेळेसची एक परवानगी लागते, उद्योग उभा झाल्यानंतर त्यावेळेसची एक परवानगी लागते, आणि उद्योग चालू झाल्यानंतर त्यावेळेस एक पर्यावरणाची परवानगी लागते अध्यक्ष महाराज. त्या बाबतीमध्ये या बिलातून हे नव्यानं आपण जे काही मैत्री कशामध्ये करताय अध्यक्ष महाराज, हे महत्वाचं आहे, राज्याच्या हिताचं आहे. उद्या जर मी हे नाही बोललो तर मी माझ्या या सभागृहामध्ये जे सदस्य म्हणून काम करतोय कुठेतरी मी माझ्या राजधर्माशी बैमानी करतोय असं होईल अध्यक्ष महोदय. म्हणून या बिलावर बोलणं आवश्यक आहे. या विधेयकाच्या संदर्भात महाराष्ट्राची येणाऱ्या काळातली पिढी त्याची जडणघडण होणार आहे. म्हणून म्हणलं की नव्या महाराष्ट्राचा उदय औद्योगिक दृष्ट्या उदय सामंतांच्या हातून माझे मित्र आहेत व्हावा, हे मित्र म्हणून प्रामाणिक अपेक्षा केली, आणि त्याच्यात जर या विधायकावर बोलत असताना काही सूचना केल्या मित्राला मंत्री म्हणून चुकीचं थोडंच आहे. त्यामुळे वेळ जाईल अध्यक्ष महाराज, पण हातातून वेळ निघून जाण्यापेक्षा सभागृहामध्ये बोलताना वेळ थोडीशी जास्त लागली तर अध्यक्ष महाराज माफ करा, पण हे बोलणं आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज, या समित्याकडील उदाहरणार्थ पर्यावरण विभागाचा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विविध समित्या या कन्सेंट टू इस्टॅब्लिश आणि कन्सेंट टू ऑपरेट तसेच उद्योग स्थापन करण्याकरता पर्यावरणाशी निगडीत परवानगी देत असताना तसेच कोस्टल झोन ऑथॉरिटी या सागरी किनाऱ्यावरील उद्योग आस्थापना त्याचे बांधकाम विषयक परवानग्या देत असताना प्राधिकरणाकडे मोठ्या प्रतीक्षा कालावधी असतो, हे तर मान्य कराल. या समितीकडील प्रलंबित प्रकरणाची संख्या मोठ्या असल्यामुळे त्यांच्याकडे प्रतीक्षा कालावधी मोठा असतो असे अनेकदा आपल्या निदर्शनास आले. या प्राधिकरणाने प्रस्तावित त्रुटी काढल्यानंतर त्याची पूर्तता करण्यास होणारा विलंब व त्यामुळे वाढणारी प्रतीक्षा कालावधी यामुळे विलंबात आणखीन भरच पडणार आहे. अध्यक्ष महाराज, या विधेयकामध्ये कुठेही या ज्या प्राधिकरण आहेत ज्या तुमच्याकडे यायच्या अगोदर ज्यांना परवानगी द्यावा लागणार आहेत त्यांची कालमर्यादा परवानगी देण्याच्या बाबतीत कुठेही निश्चित केलेली गेलेली नाहीये, त्याच्यामुळं त्यांच्याकडे हजारो प्रकरण अगोदर पडलेत, ते निकाली कधी निघणार, त्याच्या परवानग्या कधी मिळणार, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे या नवा मैत्री कशाला कायद्याचं रूपांतर नवीन आपण करतोय त्याच्यात आपल्याकडे ते प्रकरण परवानगी देण्यासाठी कधी येणार, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मुळात या विभागाकडे असलेल्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या तर ही प्रकरणे मैत्री कशाकडे येण्यास लागणाऱ्या विलंबातही कमी होईल. म्हणून अध्यक्ष महाराज, यामध्ये त्या ज्या काही प्राधिकरण आहेत ज्यांच्या परवानगी आपल्याला लागतो उद्योग विभागासाठी त्याला सुद्धा कार्य मर्यादा करणं फार आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज, यापूर्वी असे निदर्शनास आले आहे की राज्यात येऊ घातलेले गुंतवणूक उद्योजक यांची राज्य सरकारची वाटाघाटी सकारात्मक झालेली आहे. संबंधित उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करण्यास तयारी दर्शवली आहे व संबंधित कंपन्यांच्या अंतर्गत अहवालात सुद्धा राज्यातील वातावरण गुंतवणुकीस पोषक
व अनुकूल असल्याचे नमूद केले असतानाही ही गुंतवणूक व उद्योग इतर राज्यात अनाकलनीयरित्या जात असल्याचे निदर्शनात आले आहे। यापासून संरक्षण मिळण्यासाठी अध्यक्ष महाराज या विधेयकामध्ये आपण काय उपाययोजना करण्याचं सुचवलंय? या बाबतीत काही उपाययोजना नाहीत अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज म्हणून माझं या ठिकाणी म्हणणं आहे, हे विधेयक म्हणजे प्रशासकीय कारवाई आहे, याच्या पलीकडे दुसरं मला काय वाटत नाही। उद्योग महाराष्ट्रात येऊनही या उद्योगाचे दान आपण गुजरातला देत असू तर अशा प्रकारच्या कितीही खिडकी योजना आपण माननीय मंत्री महोदय सुरू केल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही। अध्यक्ष महाराज असे विधेयक आणायचे, एक खिडकी म्हणायचं, खिडकी महाराष्ट्रात उघडायची आणि उद्योग मात्र गुजरातच्या दरवाजाला न्यायचे, हे अध्यक्ष महाराज आपल्याला तरी महाराष्ट्राचं भूमिपुत्र म्हणून पटणार आहे का? खिडकी इकडे उघडायची आणि उद्योग दरवाजात गुजरातच्या द्यायचे, हे अध्यक्ष महाराज बरोबर नाही। आणि हे मी पुराव्याविषयी बोलतो, अध्यक्ष महाराज दिल्लीची मर्जी शिवाय उद्योग काय महाराष्ट्रात येत नाही, हे वेदांता फॉक्सकॉनच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे। अध्यक्ष महाराज हे असं का झालं की जो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प 2014 पासून 19 पर्यंत जे माननीय मुख्यमंत्री तत्कालीन होते त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता तो प्रकल्प गुजरात मध्ये गेला? आम्ही सांगतो तुमचं तुम्हाला आपण राजकीय, अरे अरे अध्यक्ष महाराज बरं, आता पुढचं फॉक्सॉन नंतर टाटा एअरबस, सॅफ्रॉन, बर्ड ड्रम पार्क, मेडिकल डिव्हिन पार्क असे अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले। म्हणून अध्यक्ष महाराज माझं म्हणणं आहे खिडकी इथं उघडायची आणि दरवाजावर गुजरातच्या द्यायचं, हे काही आपल्याला पटणार नाही अध्यक्ष महाराज। म्हणून या बाबतीत या विधेयकाच्या उत्तरामध्ये आपण उद्योग येणारे महाराष्ट्रातले इतर राज्यात जाणार नाहीत, त्यातले त्यात गुजरातला जाणार नाहीत, याची आपण काय काळजी करणार आहात हे पण आम्हाला ऐकायचं आहे। महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याची जे काय डर्टी गेम खेळण्यात येतोय अध्यक्ष महाराज, त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या उद्योगाच्या विश्वाला भोगावे लागलेत। या राजकीय घडामोडीचे पडसाद गुंतवणुकीवर होऊन महाराष्ट्राचे भूमिपुत्र आपल्या हक्काच्या रोजगाराला मुकलेत, याला जबाबदार कोण आहे? अध्यक्ष महाराज औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होती, पण आता राज्यामध्ये स्पर्धा वाढली आहे। आंध्रा भुजबळ साहेबांनी सांगितलं, आंध्र प्रदेश, तेलंगणा हे राज्य अधिक आक्रमकतेने उद्योग आपल्याकडे आकर्षित करीत आहेत। महाराष्ट्राचे नेतृत्व मात्र दिल्लीच्या मर्जीवर अवलंबून आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या गुणवत्तेवर नाही तर दिल्लीच्या मर्जीवर जर आत येत असेल। पर्यावरणाचा नियमानुसार न हरकत प्रमाणपत्र या प्रक्रिया उद्योगासाठी कंपन्यांसाठी किती सुलभ आहेत याचा विचार करतात, संबंधित सोयी सुविधा आहेत असा दावा केला जातो, परंतु प्रत्यक्षात त्या सुविधा किती मिळतात? अध्यक्ष महाराज आजही आपल्या राज्य सांगतं की 24 तास वीज पुरवठा असा दावा महाराष्ट्राकडून आपल्या राज्याकडून केला जातो, पण अनेक उद्योगपतींची तक्रार आहे की 24 तास त्या ठिकाणी वीज पुरवठा होत नाही। अध्यक्ष महाराज याशिवाय राज्यामध्ये महाराष्ट्रात औद्योगिक कायदे कठोर आहेत असं अनेक उद्योजकांचं म्हणणं आहे। इथे सिव्हिक इम्प्रिझनमेंट किरकोळ गुन्ह्याच्या बाबतीमध्ये अर्थातच तुरुंगावास सुद्धा भोगावा लागतो, हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे जे की आज त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होत आहे। अध्यक्ष महाराज वीज आणि पाणी पुरवठ्याच्या संबंधामध्ये अगोदरच भुजबळ साहेबांनी सांगितलंय, पण गुंतवणूकदाराच्या बाबतीत हा सुद्धा महत्त्वाचा विषय, त्याचा सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे। त्यामुळे महाराष्ट्राची एक नकारात्मक प्रतिमा या उद्योग क्षेत्रामध्ये संबंध विश्वाच्या या ठिकाणी तयार होतीये, यावर राज्य सरकारने विचार करणं अतिशय गरजेचं आहे। मैत्री कशाला कायद्याचं स्वरूप देणं गुंतवणुकीसाठी चांगले पाऊल आहे, मात्र या विधेयकाच्या निमित्तानं वरील काही सुधारणा सरकार करेल का हा अध्यक्ष महाराज महत्त्वाचा विषय। अध्यक्ष महाराज
मागे मंत्रिमंडळामध्ये आम्ही एकत्र असताना मागच्या 40 वर्षाच्या काळात त्यावेळेस माझ्या परिणी वैद्यनाथामध्ये एक औद्योगिक वसाहत देण्याच्या संदर्भामधला निर्णय झाला. तालुका स्तराची औद्योगिक वसाहत अध्यक्ष महाराज परिणीच्या बाबतीमध्ये आपल्याला कमीत कमी मंत्री झाल्यानंतर जेवढे दिवस आपण मंत्री म्हणून या ठिकाणी काम करताय 10 दिवसाला पुढे झालंच आहे सर 10 दिवसाला एकदा पण त्या परिणी वैद्यनाथच्या एमआयडीसीच्या बाबतीमध्ये आपल्याला बैठक लावा म्हणलं आपण या ठिकाणी अनेकदा बैठक लावा कदाचित आपल्या मागे उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी अनेक उद्योगाची जबाबदारी आहे वेळ मिळेल ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस आपण लावताल पण अध्यक्ष महाराज महत्वाचा विषय असा आहे की परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान म्हणून पण महत्वाचं आहे आणि सिकंदराबाद झोनच्या रेल्वेच्या दृष्टीने सगळ्यात मोठा इन्कम देणारं रेल्वेला फार मोठं परळीचं जंक्शन आहे तिथं थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि त्यामुळे अनेक मोठे उद्योग त्या थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून तिथं येऊ शकतात त्यामुळे ही एमआयडीसी सुद्धा अतिशय सक्सेसफुल या ठिकाणी होऊ शकते म्हणून अध्यक्ष महाराज इथं 17.33 हेक्टर क्षेत्र 2021-22 मध्ये चालू बाजार प्रवाहाप्रमाणे या ठिकाणी एमआयडीसीने घेण्याचं ठरवलं आपल्या विभागानं मूल्यांकन हे बिनशेती नॉन ऍग्रीकल्चर संभाव्य धरून आकारलेलं असल्याने जास्तीचं वाटत असल्याने फेर मूल्यांकन करण्याची मागणी अध्यक्ष महाराज जिल्हाधिकाऱ्याकडे केली ते फेर मूल्यांकन मागणी करून 18.59 कोटी रुपयाची मागणी केली 14 ऑक्टोबर 2022 ला आपल्या विभागाने पुन्हा जिरायत जमिनीच्या आधारभूत मूल्यांकनावर आधारित फेर मूल्यांकन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली मात्र आजपर्यंत या ठिकाणी काही झालेलं नाही अध्यक्ष महाराज एक मागासलेला भाग आहे हा मागासलेल्या बीड जिल्ह्यातल्या सर्वाधिक ऊसतोड मजूर म्हणून जिल्ह्याची ओळख असलेली या जिल्ह्यामध्ये जर ही औद्योगिक वसाहत झाली तर मी आपल्याला या ठिकाणी सदनामध्ये जबाबदारीपूर्वक तिथला लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो की मराठवाड्यातली एक फार चांगली औद्योगिक वसाहत ग्रामीण भागातली तिथे पुढे येऊ शकते तिथे फार मोठे उद्योग येऊ शकतात आज त्या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन आहे आज तिका त्या ठिकाणी सिमेंटची फॅक्टरी आहे आज त्या ठिकाणी त्या भागामध्ये एवढ्या चांगल्या वीट भट्ट्या आहेत की ती वीट आज मध्य प्रदेश मध्ये जाते कर्नाटक मध्ये जाते तेलंगणाला जाते त्या राखीचा परिणाम असा आहे अध्यक्ष महाराज म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की हा एक माझा महत्वाचा विषय आहे की जे बीड जिल्ह्यातल्या मागासलेपणाला दूर करू शकतो आपल्या उद्योग विभागाच्या माध्यमातून याकडे सुद्धा जर आपण असं लक्ष घातलं तर नक्कीच फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्राचा उदय होऊ शकतो अशी अपेक्षा अध्यक्ष महाराज आणि मी जे मुद्दे उपस्थित केले ते या राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला नव्यानं उभारी देणार आहेत आणि नवा उद्योगाचा उदय होणार आहेत एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आपण त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर द्यावं ही अपेक्षा करतो अध्यक्ष महाराज धन्यवाद. अतुल भातकळकर.